नमस्कार, मैं रणबीर राजपूत आप सबका एनजीपी लाइव न्यूज में स्वागत करता हूं। चलिए एक नजर डालते हैं आज की प्रमुख हेडलाइंस पर। नागपूरच्या मिहान प्रकल्प जेव्हा कल्पना त्याची आखली होती त्यावेळीस नागपूरमध्ये विमानाचा मोठा कारभार फक्त येण्याजाण्याच्या प्रवासीचाच नव्हे पण कार्गोचा आणि त्याचबरोबर इथे एरोस्पेस आणि एव्हिएशन याचा मेंटेनन्स आणि डेव्हलपमेंटचा हब तयार व्हावा ही कल्पना होती। आणि सुरुवातीला म्हणून जेव्हा मी सिव्हिल एव्हिएशन मंत्री होतो आपण इथे एअर इंडियाचा पहिला MRO नागपूरमध्ये मोठे विमानं वाईड बॉडी ज्यांना म्हणतात मोठे विमानाच्या मेंटेनन्ससाठी आपण तयार केला होता आणि बोईंगकडून त्या पूर्ण कामाची आपण ग्रांट घेतली होती कारण त्या काळात आपण मोठ्या प्रमाणात विमान खरेदी केले होते आणि म्हणून नागपूरच्या मिहानमध्ये एअर इंडियाचा MRO जवळपास 15 वर्ष अगोदर सुरू झाला। त्याच धर्तीवर इथे गडकरी साहेब देवेंद्रजी आणि आम्ही सगळ्या लोकांनी इथे डसाओ म्हणजे राफेलची जेव्हा डील झाली होती त्यावेळीस इथे डसाओनी इथे काहीतरी ॲक्टिव्हिटी सुरू करावी आणि शक्य असेल तर येणाऱ्या काळात विमान तयारसुद्धा इथेच करावं ही कल्पना घेऊन इथे डसाऊच्या पण आपला मिहानमध्ये कामकाज सुरू झाला। त्याच धर्तीवर आज या मिहानमध्ये AAR इंडमार कारण AAR जगातली सर्वात मोठी MRO कंपनी आहे आणि इंडमार भारतातली सर्वात जुनी कंपनी आहे। सुदैवाना माझा चिरंजीवच त्या कंपनीचा मालक पण आहे आणि त्यांनी जेव्हा कल्पना केली की आम्ही या कामामध्ये जावं आणि मोठ्या प्रमाणात ते याच्या म्हणजे उभारणी करावी त्यावेळीच माझ्याशी त्यांनी जेव्हा चर्चा केली मी म्हटलं आपण मूळ विदर्भातलेच आहो आपलं घर विदर्भ आहे गोंदिया आहे नागपूर आहे म्हणून जे काही आपण या दिशांनी काम केलं तर आपल्या या नागपूरच्या मियानमध्येच करावं आणि त्या हिशोबाने इथे हा AAR इंडमारच्या या फॅसिलिटीचा इथे तयार झाली आणि त्याचा आज विधिवत उद्घाटन होणार आहे। कोविडच्या काळात त्याचा सॉफ्ट लॉन्च सुरू होता आणि म्हणून इंडिगोचे विमानं इथे यायला सुरू झाले इतर कंपनीचे पण यायला सुरू झाले खाजगी पण विमान यायला सुरू झाले। आता काही दिवसापूर्वी देवेंद्रजीच्या हस्ते एअरबस आणि इंडमारच्या MRO याचा पण इथे म्हणजे उद्घाटन झाला होता आणि येणाऱ्या काळामध्ये या कंपनी फक्त विमानाच्या दुरुस्तीचाच काम करणार नाही पण कंपोनंट मॅन्युफॅक्चरिंग त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये हेलिकॉप्टर किंवा विमानाच्या पण मॅन्युफॅक्चरिंग किंवा त्याचे मोठे कंपोनंट्स हे सुद्धा इथे तयार करणार आहे आणि आज इथे 30 एकर जागा आहे काही पार्टमध्येच हे कामाची सुरुवात झाली आहे अजून याचा फेज 1, 2, फेज 3 हे पण येणार आहे आणि अजून 20 एकर जागा शेजारी घेऊन तिथे बाकीच्या जे मॅन्युफॅक्चरिंगच्या जे काम आहे ते तिथे होणार आहे। तो ये थी अब तक की खबरें। हमारे चॅनल को लाईक सबस्क्राईब और शेअर अवश्य करिये और देखते रहिये NGP लाईव्ह न्यूज।